मनाचा, आपल्या माणसाचा. 50 वर्ष चित्रपट सृष्टीला दिली आणि 75 वर्ष सुरू झाले. माननीय ज्येष्ठ दिग्दर्शक श्री पितांबर काळेजी यांच्या वयाची 75 आणि चित्रपट क्षेत्रात दिग्दर्शकीय कारकिर्दीला 50 वर्षे पूर्ण असा सुवर्णयोग साधून कलांगण सांस्कृतिक मंच आणि मुंबई एकी ग्रुपच्या वतीने त्यांचा कौतुक सोहळा रवींद्र नाट्य मंदिर येथे 15 जुलै 2019 रोजी सायंकाळी 5 वाजता यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात काळेसरांच्या गाजलेल्या चित्रपट गीतांच्या संगीतमय नृत्याने झाली. नेत्रदीपक प्रकाश योजना, सुंदर सूचक नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा आणि सोबत 50 कलाकारांच्या अप्रतिम नृत्याविष्काराने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. यानंतर पितांबर काळेसरांच्या 50 वर्षे चित्रप्रवासाचा धांदोळा चित्रफितीच्या माध्यमातून दाखविण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी व चाहत्यांनी अक्षरशः उभे राहून मानवंदना दिली. सोहळ्यात खरी गंमत आणली ती स्वतः पितांबर काळेंनी. अत्यंत मितभाषी म्हणून ओळख असणाऱ्या काळेंनी एक एक किस्से सांगायला सुरुवात केली आणि सभागृहातील वातावरण अचानक बदलले. विनोदी किस्स्यांची मालिका सुरू झाली आणि सरांनी अक्षरशः हास्याचे चौकार षटकार ठोकले. टाळ्यांचा कडकडाट झाला. हसता हसता सरांच्या अनुभव कथनाने डोळ्यांच्या कडा कधी ओल्या झाल्या ते कळलेच नाही. प्रसिद्धी माध्यमांपासून कायम दूर असलेले, न दिसलेले, न कळलेले एक बहुआयामी व्यक्तिमत्व. त्यांच्या सोबतच्या जुन्या आठवणी ताज्या केल्या त्या मान्यवरांनी, उपस्थित मान्यवरांनी. सरांचा जीवनपट आपल्या आठवणीतून एक एक पदर उलगडत मायबाप प्रेक्षकांच्या समोर मांडला. भरभरून कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सुवासिनींनी काळे सर व प्रेमा किरण यांचे औक्षण करून अभिष्ट चिंतन केले आणि आता आला तो क्षण ज्याची सगळे आतुरतेने वाट पाहत होते, मानपत्र. ज्येष्ठ दिग्दर्शक श्री राजदत्त सर यांच्या हस्ते मानपत्र देण्यात आले. यथोचित सत्कार करण्यात आला. उपस्थित सर्व मान्यवर, रसिक प्रेक्षक, चाहते, सहकारी व आयोजकांचे आभार मानून मानपत्राचे वाचन झाले. एक दिमाखदार सोहळा संपन्न झाला, एक स्वप्न साकार झाले. या दिमाखदार सोहळ्याचे आपण साक्षीदार आहोत हा आनंद उराशी बाळगून कार्यक्रमाची सांगता झाली. मुंबई एकी ग्रुपचे मार्गदर्शक श्री विजय पाटकर, समन्वयक विजय राणे, शिरीष राणे, राज सुर्वे, गणेश कदम, दीपक कदम, सतीश रणदिवे, रमेश साळगावकर, अनिल सुतार, अनिल गांधी, नंदकुमार पाटील, सिद्धी कामत, माई, जयश्री नरीम, राजश्री काळे, छाया पालव, शिल्पा सावंत, शीतल माने, सुप्रिया, नयन पवार, मनीष मेहर, गणेश तळेकर, राजू मोरे, शिवाजी रेडेकर, अशोक सवने, आर्यन देसाई, कमलेश सुर्वे, सचिन पाताडे, किरण कुडाळकर, चंद्रशेखर सांडवे, सुरेश डहाळे, जगताप, विजय कांबळे देवा, सुनील देवळेकर, विजय निकम, संजय कदम, संतोष गायकवाड आणि रंगभूषा सुनील सावंत, नंदू वेदम देवा व सर्व हेअर ड्रेसर ताई, सर्व नृत्य कलाकार तसेच कलांगण, सांस्कृतिक मंच व मुंबई एकी ग्रुपचे सर्व सदस्य, सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. मुंबई एकी ग्रुपच्या सर्व मंडळींची ही मेहनत यशस्वीपणे फळास आली. अजून खूप नाव आहेत. सगळ्यांनी खूप मेहनतीने, प्रामाणिकपणे, मनापासून काम केली आणि मुंबई एकी आहेच. कोणाची नावे घेतली नसतील तर राग मानू नका, माफ करा. आमच्या शब्दाला मान देऊन गेले 5 दिवस ज्यांनी अपार मेहनत केली त्या सगळ्या कलाकारांना मानाचा मुजरा. महावॉइस साठी गणेश तणेकर, मुंबई. पितंबर काळेसाहेबांच्या 75वी साजरं करत असताना त्यांच्या दिग्दर्शक म्हणून ह्या ठिकाणी 50 वर्ष या ठिकाणी साजरा होत असताना मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. सिनेमासृष्टीमध्ये फार मोठी जबाबदारी ह्यामध्ये आहे आणि ती त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी निभावलेली आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने खरं म्हणजे त्यांचा सत्कार जसा मुंबईला झाला तशाच प्रकारचा एक चांगला सत्कार सातारकरांतर्फे करणं गरजेचं आहे. कारण सातारमध्ये इतके चांगले कलाकार आहेत, इतके चांगले फिल्म इंडस्ट्रीचे लोक आहेत, या सगळ्यांना बोलून काळेसाहेबांचा मनापासून सत्कार करायचा आहे. आणि मग या कार्यक्रमाच्या निमित्ताने सिनियर मोस्ट कलाकार या ठिकाणी उपस्थित राहिले आणि म्हणून मी काळेसाहेबांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. त्यांच्या भविष्याच्या कारकिर्दीला या ठिकाणी शुभेच्छा देतो. फिल्म इंडस्ट्रीमध्ये जे त्यांचं योगदान आहे ते फार मोठं आहे आणि म्हणून त्यांच्या या कार्याला या ठिकाणी मी सलाम करतो. चित्रपटातील 50 वर्ष म्हणजे सुवर्ण महोत्सव आणि त्यांच्या जीवनातील अमृतोत्सव असा एक चांगला योग इथं
पीतांबर काळे यांच्या बाबतीत आलेलं आहे. त्यांच्यावर मी 6 चित्रपट केले, पण मला कौतुक वाटते की त्यांचं सगळ्यात पहिलं म्हणजे स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून त्यांनी जो चित्रपट केला इरशाल गार्डी, त्या इरशाल गार्डीत मी दुसरा नायक होतो आणि माझ्यावर नायिका होती रेमा किरण आणि प्रमुख त्यातला नायक होता लक्ष्मीकांत बेर्डे आणि त्याची नायिका होती आमची निवेदिता आताची सराफ. पण तेव्हापासून काळेसाहेबांच्यावर मी एक नाही दोन नाही तर तब्बल 6 चित्रपट केले आणि त्या प्रत्येक वेळेला लक्षात आलं होतं की प्रत्येक चित्रपटाच्या वेळेला प्रत्येक दिवशी येताना काळेसाहेब आदल्या दिवशी गृहपाठ करून यायचे, त्यामुळे चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये कधीच गोंधळ नसायचा, धावपळ नसायची, खेळीमेळीच्या वातावरणात चित्रपट कधी संपायचा कळायचा नाही. आणखीन एक लक्षात आलं की काळेसाहेबांना फक्त दिग्दर्शक म्हणूनच नाही पण एक तंत्रज्ञ म्हणून कशा पद्धतीने कॅमेराचा वापर व्हायला पाहिजे आणि काय करायला पाहिजे हे त्यांना तर सगळं माहिती होतं. त्यामुळे एका संपन्न सर्वगुण संपन्न अशा दिग्दर्शकाबरोबर काम करण्याचा मला योग आला आणि आज त्यांच्या 75 निमित्ताने त्यांना शुभेच्छा द्यायला मला या कार्यक्रमाला येता आलं आणि जाहीरपणे मला त्यांना आज शुभेच्छा देता आल्या. त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांना पुन्हा भरभरून यश लाभो, त्यांना उत्तम आयुरारोग्य लाभो हीच परमेश्वराकडे मी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार, मी वर्षा उसगावकर. कलारंग सांस्कृतिक मंच आणि मुंबई एकी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आज रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी इथे ज्येष्ठ दिग्दर्शक पीतांबरजी काळे यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा केला गेला आणि त्याच्यासाठी सगळे त्यांचे हितचिंतक मित्र चाहते आले होते आणि त्यात मीही होते. तर हा एक चांगला स्तुत्य असा उपक्रम आहे जो त्यांनी हाती घेतला, कारण पीतांबरजी काळे यांचं मराठी चित्रपटसृष्टीला फार मोठं योगदान आहे. त्यांनी अतिशय चांगले व्यावसायिक चित्रपट, यशस्वी व्यावसायिक चित्रपट आजपर्यंत चित्रपटसृष्टीला दिलेले आहेत. तर आज या निमित्ताने त्यांचा कौतुक सोहळा साजरा झाला आणि त्यात आपण सगळे सहभागी झालोत आणि अगदी दृष्ट लागेल असा तो सोहळा झाला आणि सगळ्या मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केलेच. त्याशिवाय पीतांबरजींच्या तोंडून त्यांचा जीवन प्रवास, त्यांचा चित्रपट प्रवास ऐकताना फार छान वाटलं, कारण तो अतिशय मार्मिक पद्धतीने त्यांनी सादर केला. बऱ्याच वेळेला डोळे पाणावले, आपण गहिवरलो, आपल्याला हसू आवरत नव्हतं. तर त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने मनापासून आपली जीवनगाथा सांगितली आणि ती कुठेही बोरिंग वाटली नाही. त्याच्या सगळे श्रोते, सगळे प्रेक्षक अतिशय छान असे रमले. तर पुन्हा एकदा मी कलारंग सांस्कृतिक संस्था तसंच मुंबई एकी ग्रुप यांचं मनपूर्वक अभिनंदन करते, कारण ही एक टीम आहे. कुणाकुणाचं नाव घेणार, आता विजय राणे जरी सगळं हे करत होते म्हणजे त्याचं आयोजन, तरीसुद्धा त्याच्यामागे अनेक हात आहेत. जसे देवीला कितीतरी हात असतात तसेच त्याचप्रमाणे या सगळ्या हातांनी हा कार्यक्रम यशस्वी केलेला आहे. त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करते. धन्यवाद.